हे ना हे काहीतरी गंमत आहे, म्हणजे असं म्हणतात की हे राग असेल तर हे ठेवायचं, आणि जर तुम्ही आनंदी असणार तर तुमचा मूड शो करण्यासाठी हे ठेवायचं. सो हे बघा, इथे स्माईल आहे. आता हा पिकाचू आहे, पण त्याचसोबत ही एक बॅग आहे. सो हे बघा, इथे अशी तुम्हाला ही बॅग मिळणार आहे. ही काही जास्त मोठी नाही आहे ॲज सच. खूप सुंदर असा मोठा गिफ्ट काही द्यायचा विचार करत असाल तर युनिकॉर्न इज अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. मस्त पेस्टल शेड्स आहे ह्याच्यावरती. हे ना मध्यंतरी खूप ट्रेंड करत होतं की ना ह्याच्यात काहीतरी बोललं की ते असं डान्स वगैरे करतं. सो हे बघा, मस्त माऊसाठी सुंदर अशी गोधडी किंवा तर अंथरूण म्हणून त्याच्यावरती माऊ थाटामाटात बसली आहे, आणि ह्याच्यावरती जे रेड आहे ह्याच्यावरती क्लिक केलं की आवाज येईल. सो वेगवेगळ्या अटायरमध्ये त्यांचे शूज तुम्ही पाहणार, त्यांचे आउटफिट्स पाहणार, त्यांच्या वेणी वगैरे सगळं, म्हणजे ओव्हरऑलच प्रत्येक डॉलमध्ये बरीच वेगळी, म्हणजे वेगळं पण पाहायला मिळतं. स्माइलीज जे सध्या सोशल मीडियावर खूप ट्रेंड करतात, तसे स्माइलीजचे तुम्हाला असे पिलोज पण मिळणार आहेत. कोणाला नाही आवडत हो ना मंडळी. आपण प्रत्येक जण लहान मुलांना सॉफ्ट टॉईज गिफ्ट करत असतो, आणि एवढंच काय तर आपल्या जी जवळची व्यक्ती आहे त्यांना सुद्धा त्यांच्या फेवरेट कार्टून कॅरेक्टरचे सॉफ्ट टॉईज आपण गिफ्ट करत असतो. पण सगळेच कार्टून कॅरेक्टर्स इझिली सगळीकडे अवेलेबल असतील असं नाही, पण हे असं दुकान आहे जिथे तुम्हाला सगळे कार्टून कॅरेक्टर्स सॉफ्ट टॉईजमध्ये अवेलेबल आहेत. इथे जी सुरुवात आहे ती साधारण 150 ते 200 रुपयांपासून होते, आणि मग साईजनुसार वगैरे प्राईस रेंज चेंज होत जाते हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहेच. तर ही खरेदी मी कुठे करते तर कवी टॉईज म्हणून आहे, इथे मी खरेदी करते. एक्झॅक्टली हे दुकान कुठे आहे तर ठाणे वेस्टला. ठाणे वेस्टला कुठे तर स्टेशनच्या बाहेर, या वेस्ट साईडला बाहेर आलात तर गावदेवी मंदिर मार्केटच्या साईडला तुम्हाला चालत यावं लागणार आहे. माझ्या मागे ही जी लेन तुम्ही पाहता ही गावदेवी मंदिरची लेन आहे. त्या मंदिरचे जे मार्केट आहे त्याच्या अगदी शेजारशी तुम्हाला अशी चपलांची लेन लागलेली दिसेल. त्या चपलांच्या लेनला अगदी लागूनच कवी टॉईज म्हणून आहे. दुसरा लँडमार्क इथे गावदेवी भूमिगत वाहनतळ असं आहे, म्हणजे पार्किंग आहे. त्या पार्किंगच्या अगदी शेजारी असं टॉईजचं स्टोअर लागलेलं तुम्हाला दिसेल. आणि तिसरा लँडमार्क सांगायचं झालं तर इथे गोल्डन दुकान आहे, अंबा पॅलेस आहे, याच्या अगदी अपोजिट साईडला हे स्टोअर आहे. तर इथे येऊन तुम्ही खरेदी करू शकता. चला आता त्यांच्याकडे काय कलेक्शन आहे आणि क्वालिटी वगैरे कसं आहे सगळं काय मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ते ऑनलाईन डील करतात की नाही हे मला नाही माहिती, ते जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागणार आहे. चलो कम. सो ह्यांच्याकडे ना बरेच आयटम्स पाहते मी, आणि त्यातला सगळ्यात मला खूप क्यूट वाटलेला हा गोरिल्ला आहे. सो हा खूपच कमाल वाटतोय, आणि त्याची फिनिशिंग पण मस्त आहे, फर आहे कम्प्लीट त्याला. त्याचसोबत इथे बघा, इथे युनिकॉर्नचे असे स्लिंग बॅग्स पण लहान मुलींना गिफ्ट देण्यासाठी आहेत. सो हे फरचं आहे कम्प्लीट, आणि मी तुम्हाला हे ओपन करून दाखवते. सो आतमध्ये बघा किती मस्त स्पेस आहे. सो लहान मुलींसाठी एक पाण्याची बॉटल आणि त्यांचे छोटे मोठे असे काही खेळणी असतील ते ह्याच्यात राहतील. आणि हे बघा, हे सुंदर असे, हा टेडी बेअर आहे ह्याच्यावरती, सुंदर वाटतं हे. आणि ह्याच्यावरती काय युनिकॉर्न आहे ह्याच्यावर. सो आणि ते असे मल्टी कलरमध्ये अवेलेबल आहे, आणि खूप सध्या ट्रेंड चालला आहे त्या गोष्टीचा. इथे खूप क्यूट असं कंगारू आहे, आणि कंगारू आणि त्याच्या आतमध्ये त्याचं छोटूसं पिल्लू, आणि ते स्टिच्ड आहे. सो हे काढू नाही शकत आपण, पण ह्याचं फिनिशिंग जर पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल हे कम्प्लीट मॅट फिनिशिंगमध्ये तुम्हाला हे टॉईज मिळणार आहेत. आणि हे खूपच सुंदर आहे. काय प्राईस आहे दादा ह्याची? 250. सो ही पूर्ण लेन 250 आहे. वा, सो तुम्ही स्क्रीनवर सध्या बघू शकता 250 रेंजमध्ये तुम्हाला उत्तम प्रतीचे असे छोटे टॉईज पाहायला मिळणार आहेत. आणि हे गिफ्ट आयटम्स म्हणून एक नंबर आहे. ओ वाव, ऑक्टोपस, हे बघा किती क्यूट आहे. आणि मस्त, आता ऑफकोर्स आपण ना लहान मुलांना प्रत्येक ॲनिमलबद्दलची माहिती देतो, आणि ते ॲनिमलला घाबरू नये म्हणून आपण त्यांना सॉफ्ट टॉईज खेळायला देत असतो. सो दॅट त्यांना अंदाज येईल की एक्झॅक्टली ते पर्टिक्युलर ॲनिमल किंवा तर एक पर्टिक्युलर फिश किंवा तर एक पर्टिक्युलर वस्तू कशी दिसते, त्याचा आपण डेमो म्हणून सॉफ्ट टॉईज प्रोव्हाइड करतो. त्यामुळे ऑक्टोपसची भीती वाटू नये, आणि ऑक्टोपस एक म्हणजे फन एलिमेंट त्यांना वाटावा म्हणून हे अशा पद्धतीचं तुम्ही गिफ्ट करू शकता. हे तुम्हाला मिळणार आहे 250 रुपयाला. टॉम अँड जेरी हे आय थिंक 90s किड्ससाठी अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन आहे, आणि हे तुम्हाला हे सिंगल 250 रुपयाला आहे. सिंगल 250 रुपयाला आहे टॉम अँड जेरी, हा अख्खा सेट तुम्ही घेऊ शकता. काय सुंदर वाटतं ना पण, आणि किती रिअलिस्टिक आहे. त्याचं जर तुम्ही जवळून फिनिशिंग पाहिलं तर लक्षात येईल की त्या ज्या मिशा आहेत आणि त्याचं जे डोळे आहेत, त्याचे जे कान आहेत, आयब्रोजपासून तर अख्खी बॉडी जी ज्या पद्धतीने डिझाईन करण्यात आली आहे, अगदी रिअल वाटतं ते कॅरेक्टर. सो असे क्यूट व्हाईट कलरमध्ये सॉफ्ट टॉईज आहेत जे तुम्हाला 250 रेंजमध्ये. ओ वाव, रॅबिट मिळणार आहे, रॅबिटचा असं सॉफ्ट टॉय मिळणार आहे. त्यानंतर इथे युनिकॉर्न आहेत छोटे. सो या बाजूला हे असे युनिकॉर्न्स तुम्हाला मिळतील. वाव, इथे बघा शिप आहे,
सो ही पण तुम्हाला 250 रेंज मध्ये. इथे छोटा हत्ती आहे, वरती शार्क आहे. शार्क कितीला आहे ती छोटी? 250 ला. वाव, सुंदर, क्यूट आहे, ऑप्शन्स मस्त आहेत. आणि इथे हे बघा, एलिफंट मध्ये पण किती मस्त मस्त ऑप्शन्स आहे. सो ह्याला तुम्ही मस्त असं कपडा घातलेला एलिफंट, खूप क्यूट. आणि हे बघा, इथे फ्रॉक घातलेलं. सो त्यामुळे हे बघा, असा सेट तुम्ही गिफ्ट करू शकता. मस्त ना, क्यूट वाटतंय. वाव, पिकाचू. आणि हे काय आहे? हा बनाना शेप आहे. वाव, सो बनाना शेप. सो लहान मुलं झोपत असताना शेजारी काय ठेवायला लागत असेल तुम्हाला, तर असे काहीतरी सॉफ्ट टॉईज घेऊ शकता. आणि खूप कमाल वाटतंय, त्याच्यावरती डिझाईन वगैरे मस्त. हे कितीला आहे? 200. हे मस्त आहे ना, 200. तुम्ही असे दोन घेऊ शकता. आणि हा पिकाचू 200. अच्छा, ही 200 ची लाईन आहे का? बर, हे पण 200 लाच आहे. वा, सो युनिकॉर्न बघा किती मस्त पेस्टल शेड्स मध्ये अवेलेबल आहे. सध्या ह्याचा खूप ट्रेंड सुरू आहे. वाव, पांडा. पांडा खूप जणांना खेळायला आवडतो, सो त्यामुळे तुम्ही पांडाही घेऊ शकता. आणि असे छोटे पांडा तुम्हाला अवेलेबल आहेत 200 रुपयात. सो हा एक आयटम मला खूप आवडला आहे. हा पिकाचू आहे, पण त्याचसोबत ही एक बॅग आहे. सो हे बघा, इथे अशी तुम्हाला ही बॅग मिळणार आहे. ही काय जास्त मोठी नाही आहे ॲज सच. तुम्हाला ह्याच्यामध्ये एक पाण्याची बॉटल राहील एवढंच आहे. आणि लहान मुलं जेव्हा खालती तुम्ही फिरायला घेऊन जाता, तेव्हा हे व्यवस्थित तुम्ही त्यांना लावू शकता. हे अशा पद्धतीने मागून ते घालू शकतात. आणि आय थिंक अगदीच 2 किंवा 4-5 वर्षांच्या मुलांसाठी हे कुठं ऑप्शन आहे. फक्त पाण्याची बॉटल ह्याच्यामध्ये राहील, पण हे एक म्हणजे मल्टीपर्पज यूजसाठी म्हणून असं गिफ्ट काही द्यायचं, तर 250 रुपयात तुम्हाला असं काहीतरी तुम्ही गिफ्ट देऊ शकता. हे मस्त आहे आयटम, ग्रेट. त्याचसोबत इथे पण बरेचसे टॉईज त्यांनी ठेवले आहेत. आणि वाव, हे बघा, आपण सगळे प्राण्यांबद्दलची माहिती देण्यासाठी म्हणून सॉफ्ट टॉईज देतो, तर असे सुंदर इथे वरती मोठा हत्ती पण आहे. इथे क्रोकोडाईल दिसतंय मला ग्रीनमध्ये. ते बघा, इथे क्रोकोडाईल आहे. आय थिंक हे पेंग्विन आहे बहुतेक. हो, सो हे बघा, हे छोटं पेंग्विन आहे, क्यूट. तिथे शार्क मग अशी आपण पाहिली. सो बरेचसे असे आयटम्स आहेत. अरे वा, हे कितीला? आणि हे पण 250 रुपयाला आहे. वाव, सो हे 90s किड्सना नॉस्टॅल्जिक फील होईल असं काहीतरी आहे. मस्त. सो बऱ्याचदा आपल्याला घर सजवायला किंवा मुलांचं रूम सजवण्यासाठी आपण काही अशा हँगिंग वस्तू पाहू शकतो. हे पण 200 रुपयात तुम्हाला मिळणार आहे. काय म्हणताय? आवाज येतो म्हणजे मारल्यावर का? ओ येस, आवाज येतोय. लहान मुलांच्या रडण्याचा आवाज आहे ह्याच्यामध्ये. तुम्हाला आला का? सी, वा, हे खूप मस्त आहे. सो हे लहान मुलांचं रूम सजवण्यासाठी अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. असे कॅटरपिलर्स पण अवेलेबल आहेत, पण हे मोठे साईज आहेत. आतमध्ये इथे छोटे साईज पण लागलेले आहेत. सो हे बघा, मरमेड डॉल म्हणतो ना तशी आहे. ही कितीला आहे? 800. सो 500 अबाव, म्हणजे 500 ते 1000 च्या रेंजमध्ये तुम्हाला मिळणार आहे. सो पिकाचू आहे त्याचसोबत. वाव, हे बघा, इथे सुपरमॅन्स पण आहेत वरती. सो हे पण तुम्हाला एक ऑप्शन म्हणून आहे. पिकाचूमध्ये बरीच व्हरायटी आहे. अगेन युनिकॉर्न, खूप सुंदर. असा मोठा गिफ्ट काही द्यायचा विचार करत असाल तर युनिकॉर्न इज अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. मस्त पेस्टल शेड्स आहे ह्याच्यावरती. आणि फिनिशिंग खूप मस्त आहे. महत्त्वाचं, तुम्ही जर जवळून बघितलं तर हे मॅट फिनिश आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल आत्ता. सो दिस इज कम्प्लीट वेल्वेटचं मॅट फिनिश असलेलं. प्रत्येक टॉयला बाहेरून वेल्वेट लावण्यात आलं आहे. सो हे खूप क्यूट आहे. आणि डोरेमॉन. आणि हे बघा, तुम्हाला त्याच्या गळ्यात अशी बेल लावलेली दिसेल. आणि समोर एक छोटा खिसा पण आहे. सो लहान मुलांना गंमत वाटेल खेळताना. ऑफकोर्स, अगेन क्यूट डॉल हवी आहे तर हे बघा, असं घेऊ शकता. वाव, हे पू म्हणून खूप फेमस झालं होतं मध्यंतरी कार्टून. तसं मल्टी कलरमध्ये टेडी बेअरचं ऑप्शन आहे. युजली आपण येल्लो, पिंक, रेड अशा कलरमध्ये टेडी बेअर्स पाहतो, पण हे तुम्हाला हे प्युअर फर आहे पूर्णच. अगेन ऑक्टोपस, हे फरवालं आहे. मगाशी तुम्ही दाखवलं, पण हे फरवालं आहे. हे कितीला आहे? ऑक्टोपस हा 550. ओके, आणि इथे वरती 450. बरं, आणि हा फ्रॉग आहे ना, ह्याची काय प्राईज आहे? 750. सो साधारण जसे मोठे टॉयज तुम्ही घेत जाणार त्या पद्धतीने प्राईज रेंज चेंज होत जाईल. पण एकही टॉय असा नाही आहे की तो 1000 वरती गेलाय. सो इथे सध्या ह्या साईडला जे त्यांचं कलेक्शन आहे हे 450 रुपयाच्या रेंजमध्ये तुम्हाला मिळेल. एलिफंट बघा किती मस्त. अगेन हे सगळे इम्पोर्टेड टॉईज ज्या पद्धतीचे असतात त्या पद्धतीचे हे टॉईज आहेत. अगेन तुम्हाला बरंच कलेक्शन आहे. वरती टेडी बेअर तुम्हाला मिळणार आहे, तेही मस्त सुंदर फरवाले आहेत. वाव, हे बघा,
परत एलिफंटमध्ये एक वेगळी व्हरायटी. सो हे बघा, इथे स्क्रीनवरतीच तुम्हाला दोन प्रकारचे एलिफंटचे टॉईज पाहायला मिळणार आहेत. मस्त असा टेडी आहे हा. सो अगेन इट इज फॉर 450. हे बघा, इथे तुम्हाला पेंग्विन मिळणार आहे, छोटे पेंग्विन. पेंग्विनमध्ये पण अशी व्हरायटी आहे, असे दोन कलर्स आहेत त्याच्यामध्ये, एक ग्रेमध्ये आहे आणि एक प्युअर ब्लॅकमध्ये आहे. युनिकॉर्न तुम्ही इथे बघू शकता. अगेन हे तुम्हाला 450 रेंजमध्ये. वरती पेंग्विन आहे, परत वरती मोठ्या साईजमध्ये तुम्हाला टॉम अँड जेरीचे पण टॉईज पाहायला मिळतील. वाव, खूपच कमाल वाटते. हे बघा, लहान मुलांना आपण काव किंवा बफेलो हे कसं सांगतो, तर हम्मा. तर हे बघा, हे अशा पद्धतीचे काही टॉईज देऊ शकता त्यांना खेळण्यासाठी. फक्त दादाने सांगितलं की हे तुम्हाला 550 आणि मोठा कांगारू जे आहे हे तुम्हाला 550 रेंजमध्ये, ह्याच्यात छोट्या साईजमध्ये मगाशी मी तुम्हाला दाखवला. ग्रेट. आणि त्याचसोबत हे बघा, घरात मुलांचं घर डेकोरेट करण्यासाठी, म्हणजे रूम डेकोरेट करण्यासाठी असे स्टार्स आहेत. त्यानंतर असे पॅरेट तुम्हाला मिळतील, असे आर्टिफिशियल कापड लावून सजवलेले डायनोसॉर आहेत, पिकाचू विथ कॅप मिळेल तुम्हाला, टेडी बेअरचे ऑप्शन्स आहेत, फ्रॉगमध्ये आहे, इथे मंकीमध्ये ऑप्शन आहेत, इथे डॉगमध्ये सुद्धा इतके सुंदर ऑप्शन्स आहेत. सो घरात लहान मूल असेल आणि त्यांचं रूम सजवायचं आहे, किंवा घरात लहान मूल असल्याचं तुम्हाला वाईब्स हवे असतील, तर असे काहीतरी वस्तू तुम्ही घेऊ शकता. हे कितीची रेंज आहे ही? छोटे छोटे थे 150 रुपयाला. ओके, सो हे 150 रुपयाला एक मिळणार तुम्हाला. हे ते आहे का, ते आवाज करतं ते? अच्छा, हे आहे का? काय रेंज जाते ह्याची? 550. हे ना मध्यंतरी खूप ट्रेंड करत होतं की ना, ह्याच्यात काहीतरी बोललं की ते असं डान्स वगैरे करतं. आणि किती? 400 देता तुम्ही लास्ट? 400 देतात हे लास्ट. हे ॲक्च्युली लहान मुलं घाबरतात पण, पण तरी हे असं त्यांचं रूम डेकोर करण्यासाठी मस्त ऑप्शन आहे. ही मनी माऊ आहे. वा, हे पण सेलमध्ये काही बोलते का? ही सेल आहे का? आवाज करणारी आहे. वा, असं. अच्छा, ह्याच्यावरती दाबायचं 350. सो हे बघा, मस्त माऊसाठी सुंदर अशी गोधडी किंवा तर अंधरुण म्हणू, आणि त्याच्यावरती माऊ थाटामाटात बसली आहे. आणि ह्याच्यावरती जे रेड आहे ह्याच्यावरती क्लिक केलं की आवाज येईल. सध्या त्याच्यामध्ये सेल नाही आहेत, पण ते तुम्हाला सेल वगैरे पण अवेलेबल असेल, नो डाऊट. पण हे मस्त ना, हे सगळं होम डेकोरसाठी, लहान मुलांचं रूम डेकोर करण्यासाठी मस्त ऑप्शन आहेत. आणि हे हत्ती वगैरे कितीला आहेत? हे 350. सो हे बघा, अगेन हत्ती. आणि महत्त्वाचं काय, तर इथे जितकेही टॉईज अवेलेबल आहेत ना, त्यांना हे असं लटकवण्यासाठी ऑप्शन आहे. सो असं नाही की घरात ते पडून कुठेतरी पडलेलं दिसेल आपल्याला, हे तुम्ही नंतर भिंतीला वगैरे पण लावू शकता. आणि सुंदर असा हत्ती. इथे बघा, इथे तुम्हाला टायगर आहे, लेपर्ड आहे, इथे तुम्हाला टॉर्टॉइज पाहायला मिळेल. बरेचसे ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये. इथे पांडा पण आहे, त्याच्यानंतर डॉगमध्ये पण ऑप्शन आहे. बघा हे असे. आणि हे ना, हे आपण कारमध्ये पण ठेवू शकतो मागे. सो मगाशी आपण दुकानात एंटर केलं तर तेव्हा आपण पाहिलं की छोट्या साईजचे जे काय होते ते सॉफ्ट टॉईज होते, तर इथे तुम्हाला मात्र मीडियम साईजचे मिळणार आहेत. सो इथे सुंदर मिकी माऊस कॅरेक्टर आहे, मग इथे वरती बॅटमॅन, सुपरमॅन, म्हणजे सुपर हिरोज ज्याला असं पण म्हणतो, मुलांसाठी यूजफुल असे, तर तसे तुम्हाला सॉफ्ट टॉईज मिळणार आहेत. डॉलमध्ये पण बरीच व्हरायटी आहे. डॉलचं फ्रॉक असेल, त्याच्यानंतर हेअरबँड असेल किंवा हेअरस्टाईल असेल, सगळ्यामध्ये तुम्हाला व्हरायटी पाहायला मिळेल. आणि महत्त्वाचं हे बघा, हे पूर्ण वेल्वेट आहे, कम्प्लीट वेल्वेट आहे, आणि त्यामुळे डॉल लवकर खराब नाही होणार. आणि त्याचसोबत डॉलमध्ये पण बरीच व्हरायटी. हे बघा, आता इथे यामध्ये तुम्हाला थोडेसे मोठे डॉल्स मिळणार. सो वेगवेगळ्या अटायरमध्ये त्यांचे शूज तुम्ही पाहणार, त्यांचे आउटफिट्स पाहणार, त्यांच्या वेणी वगैरे सगळं, म्हणजे ओव्हरऑलच प्रत्येक डॉलमध्ये बरीच वेगळी, म्हणजे वेगळं पण पाहायला मिळतं. इथे तुम्हाला असे डॉल्स आहेत. परत इथे बघा, मोठ्या साईजमध्ये मिक्की अवेलेबल आहे, मिकी माऊस, त्यानंतर असं डॉग मिळेल तुम्हाला. आणि हे ना, हे काहीतरी गंमत आहे, म्हणजे असं म्हणतात की हे राग असेल तर हे ठेवायचं, आणि जर तुम्ही आनंदी असणार तर तुमचा मूड शो करण्यासाठी हे ठेवायचं. सो हे बघा, इथे स्माईल आहे आता. सो हे सध्या खूप गाजतं आहे. आणि हे बघा, हे इथे सॅड. सो जसा तुमचा मूड असेल त्या पद्धतीचं तुम्ही ठेवू शकता. अरे वा, सो बेबीचं असं छोटा टॉय आहे. सो डॉल बघा, मस्त. अगेन ह्याच्यामध्ये तुम्हाला मोठे साईज पण अवेलेबल आहेत, जसं टेडी बेअरमध्ये तुम्हाला मोठी साईज मिळणार आहे. मोठ्या साईजचे सगळे टेडी बेअर अवेलेबल आहेत. मोठ्या साईजचं एलिफंट मिळेल तुम्हाला, पिकाचू मिळेल, मल्टी कलरमध्ये सुद्धा तुम्हाला टेडी बेअर अवेलेबल आहे. हा मल्टी कलरचा खूप क्यूट दिसतोय, खरं तर मस्त वाटतोय. आणि मिनियन पण बघा, अगदी रिअल डोळे असल्यासारखे वाईब्स आहेत, मस्त वाटतंय हे. आणि ह्या सगळ्याची रेंज साधारण तरी तुम्हाला 500 ते 1200-1300 च्या रेंजमध्ये ह्या सगळ्या सॉफ्ट टॉईज जातात.
इथे पण तुम्ही जर बघितलं तर इथे पण बरेचसे ऑप्शन्स आहेत. हे बघा, तुम्हाला युनिकॉर्न मोठ्या साईजमध्ये हवं आहे तर अशा पद्धतीचं युनिकॉर्न मिळेल. आणि ह्याच्या आतमध्ये जे स्टफिंग आहे ना, ज्याने ते भरलं गेलं आहे, तेही खूप असं सॉफ्ट मटेरियल आहे, त्यामुळे असं जाडजूड वाटत नाही आहे. ते महत्त्वाचं ते असं नाही आहे की आतमध्ये खूप खोकला आहे किंवा कमीच काहीतरी भरून दिलं आहे, प्रॉपर फिल केलं गेलं आहे. सो जरी तुम्ही काही प्रेस करून वगैरे पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की ते कम्प्लिटली भरलेलं आहे, एकही जागा अशी नाही आहे की आतमध्ये रिकामी ठेवण्यात आली आहे. वाव, हे बघा, पेंग्विन आहे मोठ्या साईजमध्ये. शिंगचॅन, जे खूप लहान मुलांना आवडतो हा कार्टून पाहायला, त्यांच्यासाठी आहे. अगेन वरती तुम्हाला टेडी बेअर, एलिफंटचे शेप अवेलेबल आहेत. सो असे डॉल्सचे सुंदर कीचेन पण अवेलेबल आहेत. सो हे बघा, हे कीचेन आहेत. सो हे तुम्हाला 200 रेंजमध्ये मिळणार. आणि या डॉलचे पाय बघा, हे मुव्हेबल आहेत. सो अजिबात हे डॉल तुटेल किंवा काय, परत मुलींना ना सवय असते लहान मुलींना डॉलचे शूज वगैरे काढायचे, मग तिला घालायचे वगैरे. त्यानंतर हेअरस्टाईलसाठी बरेच केस आहेत, सो त्यामुळे लहान मुली त्याच्यावरती वेगवेगळे हेअरस्टाईल पण करू शकतात, हौस असते लहान मुलींना. त्याच्यानंतर तुम्हाला इथे बघा, लायनमध्ये तुम्हाला असं सुंदर असं किचन मिळणार. आणि किचनची क्वालिटी पण बघा किती कमाल वाटते आहे, म्हणजे हे लहान मुलांच्या बॅगला वगैरे तुम्ही लावू शकता. इथे जे छोटे ठेवण्यात आले आहेत, एलिफंट आहे आणि हे रॅबिट आहे, तर हे तुम्हाला 150 रुपयाचे कीचेन्स अवेलेबल आहेत. ही खूप सुंदर अशी डॉल दिसली मला साईडलाच. सो बघा, अशा सुंदर प्रकारच्या स्माइलीज जे सध्या सोशल मीडियावर खूप ट्रेंड करतात, तसे स्माइलीजचे तुम्हाला असे पिलोज पण मिळणार आहेत. कुशन आहेत हे आणि प्रॉपर, हे बघा, ह्याला झिप आहे. सो हे नंतर हे तुम्ही वॉशेबल आहे, सो हे नंतर काढून तुम्ही वॉश करून परत आतलं मटेरियल फिल इन करून ठेवू शकता. हे 150 एक आणि 250 दोन असे मिळणार आहेत. त्याचसोबत तुम्हाला इथे माऊचं प्रिंट असलेला एक आहे, हा 200 रुपयाला मिळणार आहे. आणि दोन घेतले तर तुम्हाला 300 रुपयाच्या रेंजमध्ये मिळणार आहे. माऊचा आहे, त्यावरती टायगरचा फेस आहे, बरेच ऑप्शन्स आहेत. सो एकंदरीत इथे आला तर तुम्हाला खूप नवीन प्रकारचे आणि खूप युनिक असे कलर ऑप्शन्स, त्याचसोबत टॉईजमध्ये बरीचशी व्हरायटी पाहायला मिळणार आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये असे सुंदर प्रकारचे सॉफ्ट टॉईज, मॅट फिनिशवाले तुम्हाला जर घ्यायचे असतील, तेही अगदी 150 रुपयांपासून ते लिटरली 1200-1500 रेंजपर्यंतचे बरेचसे सॉफ्ट टॉईज एकाच छताखाली जर पाहायचे असतील, वेगवेगळ्या कार्टून कॅरेक्टर्समध्ये पाहायचे असतील, तर इथे तुम्ही येऊन नक्की खरेदी करू शकता. हे दुकान नेमकं आहे कुठे ते सांगते. हे दुकान आहे कवी टॉईज. कुठे एक्झॅक्टली तुम्हाला हा इथे व्हिजिट करायचं असेल तर कुठे एक्झॅक्टली यावं लागणार आहे, ठाणे वेस्टला स्टेशनच्या बाहेर या, गावदेवी मंदिर मार्केट आहे ना त्या साईडला चालत यायचं आहे. तुम्ही गावदेवी मंदिर मार्केटच्या इथे आला तर तुम्हाला आतल्या गल्लीत यावं लागणार आहे. मंदिराची जी साईडची गल्ली आहे त्याच्या आतमध्ये आला तर तुम्हाला इथे वाहनतळ दिसणार आहे, गावदेवी भूमिगत वाहनतळ. असं कोणालाही पार्किंगबद्दल विचारत या, त्या पार्किंगच्या अगदी शेजारी तुम्हाला असं स्टॉल लागलेलं दिसेल, कवी टॉईज असं या दुकानाचं नाव आहे. सो मंडे टू संडे सकाळी साधारण तुम्ही 11-12 वाजता येऊ शकता, संध्याकाळी 8 वाजेपर्यंत इथे येऊन खरेदी करू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि त्याचसोबत मगाशी मी त्यांना विचारलं तर ते ऑनलाईन डील नाही करत, त्यामुळे तुम्हाला इथेच येऊन खरेदी करावी लागणार आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पाहत राहा लोकमत सखी.